हॅलो अँड वेलकम बॅक टू अन अकॅडमी. मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये भारतीय राज्यघटनेचा अतिशय महत्त्वाचा भाग आपण अभ्यासणार आहोत आणि त्या भागाचं नाव आहे सिटिझनशिप. मित्रांनो, नागरिकत्व या संदर्भामध्ये आपण आज चर्चा करणार आहोत. या संदर्भात खूप सारे इश्यूज आतापर्यंत आपण बघितलेले आहेत आणि या इश्यूजवरती चर्चा होणं फार गरजेचं होतं, परंतु करंट पर्स्पेक्टिवने हे सगळे मुद्दे जे आहेत तर ते आपण आतापर्यंत बघितलेले आहेत. अँड आय विश की तुम्ही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्याबद्दल तुम्ही अवेअर असणार आहात. ओके, सो आजचा जो काही भाग आहे आपला तर तो भारतीय राज्यघटना यामधील अतिशय महत्त्वाचा भाग आहे. ऑलराईट, आता भारतीय राज्यघटनेचा भाग दोन जो आहे, पार्ट टू जो आहे, तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो भाग दिलेला आहे तो काय आहे, म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना या संदर्भामध्ये चर्चा केलेली सुद्धा आठवत नाही आहे किंवा त्यांना माहितीच नाही की पार्ट टू सिटिझनशिपमध्ये नेमका काय प्रकार आहे. आपल्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना मित्रांनो हेच असं वाटते की भारतीय राज्यघटना हे नागरिकत्व देण्याचं काम करते किंवा नागरिकत्व काढून घेण्याचं काम करत असते. म्हणजे असा मित्रांनो एक समज, हा जो गैरसमज आहे तर त्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. मग पहिला जो प्रश्न आपल्या मनामध्ये येते की मग भारतीय राज्यघटनेच्या भाग दोनमध्ये कलम 5 ते 11 नेमकं काय दिलेलं आहे, इथून आपण सुरुवात करूया. ओके, सो गाईज, आय वेलकम टू ऑल टू दिस न्यू सिरीज ऑन इंडियन पॉलिटी अँड कॉन्स्टिट्यूशन विच इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड इसेन्शियल ॲज फार ॲज अवर एक्झामिनेशन इज कन्सर्न. यामध्ये तुम्ही UPSC ची तयारी करत असाल, MPSC ची राज्यसेवा कंबाईन किंवा कोणत्याही सरळ सेवा परीक्षा असतील, ज्या ज्या ठिकाणी भारतीय राज्यघटनेचा उल्लेख तुम्हाला दिसतो त्या त्या ठिकाणी मित्रांनो ही सिरीज जी आहे तर ती तुम्हाला उपयोगी आहे. ही सिरीज मित्रांनो यामध्ये मी खूप जास्त अनालिसिस करणार आहे आणि सगळे मुद्दे आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत. इवन आत्ताचा जो मुद्दा आहे ज्यामध्ये NRC, NPR हे काय मुद्दे आहेत ते मी ऑलरेडी YouTube ला शिकवलेले आहेत, परंतु त्याचा सुद्धा आपण रेफरन्स घेणार आहोत. बेसिक प्रश्न जर तुम्हाला असा विचारला की द इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऑर दिस पार्ट टू ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन टॉक्स अबाउट टू गिव द कॉन्स्टिट्यूशन टू गिव द सिटिझनशिप अँड टू टेक द सिटिझनशिप ऑफ द सिटिझन, म्हणजे भारतीय राज्यघटनेतले हे जे काही कलम आहेत, हा जो काही भाग आहे, तर हे तुमचं नागरिकत्व काढून घेण्याचा आणि नागरिकत्व देण्याबद्दल चर्चा करते. तर या संदर्भामध्ये मित्रांनो असे स्टेटमेंट जर दिले तर तुमचं उत्तर काय असायला पाहिजे. व्हेरी गुड इव्हनिंग, हॅलो माधुरी मॅडम, यू आर वेलकम. ऑलराईट, तर मित्रांनो हे स्टेटमेंट चुकीचं आहे बिकॉज इंडियन कॉन्स्टिट्यूशन डज नॉट टॉक अबाउट टू गिव्ह द सिटिझनशिप अँड टू टेकन अवे द सिटिझनशिप ऑफ द सिटिझन. इट ओनली टॉक्स अबाउट हु विल बी द सिटिझन ऑफ इंडिया. हा शब्द नेहमी लक्षात ठेवा. ओके, की भारताचे नागरिक कोण असणार आहेत या संदर्भामध्ये भारतीय राज्यघटनेतले हे कलम 5 ते 11 जे आहे ते भाष्य करते, परंतु त्याबरोबरच भारतीय राज्यघटनेने संसदेला हा अधिकार दिलेला आहे तो सुद्धा आपण बघू. आणि संसदेने त्या कायद्याच्या अधीन राहून, भारतीय राज्यघटनेच्या अधीन राहून एक कायदा बनवला, तोच आहे मित्रांनो आपला 1955 सिटिझनशिप ॲक्ट. हाच मित्रांनो तो कायदा आहे आणि या कायद्याद्वारे मग तुम्हाला अधिकार मिळतो, संसदेला अधिकार मिळतो की नागरिकत्व घ्यायचं आणि नागरिकत्व काढून घ्यायचं. ओके श्रद्धा, हॅलो. तर बऱ्यापैकी आता विद्यार्थी मित्र जे आहेत तर ते आपल्यासोबत जोडलेले आहेत. तर सुरुवात करूया मित्रांनो Article 5 पासून आणि या संदर्भामध्ये भारतीय नागरिकांना कोणते अधिकार आहेत, इतर नागरिकांना कोणते अधिकार आहेत, हे परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत. 5 ते 11 आपण बघणार आहोत. त्याचबरोबर ज्या कन्सेप्ट आहेत, आता कन्सेप्ट कुठल्या कुठल्या असणार आहे, तर PIO कन्सेप्ट आपल्याला माहिती असेल, त्यानंतर NRI कन्सेप्ट आपल्याला बघायची आहे. NRI मध्ये सुद्धा मित्रांनो दोन कन्सेप्ट फार महत्वाच्या आहेत, एक परमनंट NRI आणि दुसरी जी आहे नॉन परमनंट NRI. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन धीस टू, हे सुद्धा आपण आज बघणार आहोत. OCI काय आहे, ओव्हरसीज सिटिझनशिप ऑफ इंडिया और सिटिझन ऑफ इंडिया, हे सुद्धा कन्सेप्ट आपण बघणार आहोत. आणि रिसेंटली 2019 अगोदर 2015 सिटिझनशिप ऍक्ट ऑफ 1955 जे बदल करण्यात आले, तर त्यानुसार PIO कार्ड होल्डर आणि OCI कार्ड होल्डर यांना
आपण असं म्हणत की ज्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत त्या दोन्ही मर्ज केलेल्या आहेत, तर याचा सुद्धा आपण उल्लेख आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ऑलराईट, चल सो वन बाय वन आपण या संदर्भामध्ये चर्चा करूयात. जर तुम्हाला कोणताही पॉईंट कळाला नाही तर कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता, नक्कीच त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल. सगळ्यात महत्त्वाचं जे काही कन्सेप्ट आहे मित्रांनो, तर ती इथं आहे की आपण संघराज्याचा एक प्रकार स्वीकारलेला आहे, पण आपण फुल्ली संघराज्य नाही आहे, जे कलम 1 मध्ये आपल्याला बघायला मिळते. किंवा अमेरिकन संघराज्य जे आहे, तर अमेरिकेच्या संघराज्याप्रमाणे आपण संघराज्य नाही आहेत, हे ऑलरेडी आपण आर्टिकल 1 मध्ये डिस्कस केलेलं आहे. मग आपण काही पार्ट जो आहे तो संघराज्याचा घेतला, आणि काही पार्ट जो UK मध्ये जी एकात्मिक राज्यव्यवस्था आहे, म्हणजे त्याला आपण युनिटरी टाईप ऑफ गव्हर्नमेंट म्हणतो, तर तिथून सुद्धा आपण काही पार्ट घेतलेला आहे. आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपण एकेरी नागरिकत्वाची तरतूद स्वीकारलेली आहे, म्हणजे आपल्या देशामध्ये ड्युअल सिटिझनशिप नाही आहे. जर तुम्ही दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतलं तर तुम्हाला भारताचं नागरिकत्व सोडावं लागेल, किंवा सेंटर आणि स्टेट यांचं असं दुहेरी नागरिकत्व नागरिकांना मिळणार नाही, ही सुद्धा बाब इथं लक्षात घ्या. ओके, ज्यांच्या ज्यांच्या लक्षात राहत नाही तर त्यांनी कृपया रिवाइज करणे, हा एकमेव सोल्युशन, हे एकमेव सोल्युशन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. ऑलराईट, तर देर इज अ ओनली वन सोल्युशन, इफ यू आर नॉट अंडरस्टँडिंग इट, इफ यू आर नॉट कीपिंग इन माइंड, देन रिवाइज इट. तोपर्यंत रिवाइज करा जोपर्यंत आपल्या लक्षात राहत नाही. ओके, अँड दिस इज द डिमांड ऑफ अवर एक्झामिनेशन ॲज वेल. ऑलराईट, अँड यू पीपल आर टॅलेंटेड पीपल. चला, तर ह्या काही गोष्टी लक्षात ठेवा. भाग 2 आणि 5 ते 11 ह्या दोन गोष्टी, घटनाकारांनी भारतीय नागरिकत्व कोणाला द्यावे याची जबाबदारी मित्रांनो ही भारतीय संसदेवरती दिलेली आहे. म्हणजे 5 ते 11 मध्ये ह्या गोष्टी आपल्याला दिसत नाही. संसद मित्रांनो वेळोवेळी कायदा करून ठरवणार की नागरिकत्व त्यांनी कोणाला द्यायचं आणि कोणाचं नागरिकत्व काढून घ्यायचं. तर या संदर्भामध्ये जो कायदा आहे तो 1955 आहे, जो आतापर्यंत 6 वेळा दुरुस्त करण्यात आलेला आहे. तो संसदेचीच ते स्पेशल पॉवर आहे. ओके, तर ही एक गोष्ट लक्षात घ्या की आपण दुहेरी नागरिकत्व देत नाही, याचा संदर्भ आपल्याला पुढे आहेच. ऑलराईट, चलो, जे भारतीय नागरिक असतात, म्हणजे ज्या भारतीय नागरिकांकडे इंडियन पासपोर्ट आहे, ज्यांना नागरिकत्व मिळालेलं आहे मित्रांनो, त्यांना काही विशेष अधिकार दिलेले आहे. द ओनली इंडियन सिटिझन गॉट सम स्पेशल राईट, म्हणजे दुसरे जे नागरिक असणार आहेत, दुसऱ्या देशाचे जे नागरिक असणार आहेत, त्यांना हे अधिकार मिळणार नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जो आहे तर तो लक्षात ठेवा. तर यामध्ये भारतीय नागरिकांचे विशेष अधिकार कुठले कुठले आहेत, सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे तर तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. आणि याची लिस्टच मी तुम्हाला देतो की कलम 15 लक्षात घ्या, त्यानंतर कलम 16, त्यानंतर आहे मित्रांनो कलम 19, त्यानंतर कलम 29 आणि कलम 30. हे तर झाले मित्रांनो फंडामेंटल राईट, की हे फक्त ओनली सिटिझन, दोज हु आर इंडियन, त्यांना मित्रांनो हे अधिकार देण्यात आलेले आहेत. आता कलम 15 काय आहे, तर राज्य सरकार नागरिकांमध्ये भेदभाव केला जाणार नाही असं संविधानच सांगते मित्रांनो. पण जर तुम्ही फॉरेनचे असणार तर तुमच्या सिटिझनशिपवरून, इफ यू आर नॉट इंडियन, तर तुमच्यामध्ये भेदभाव केला जाऊ शकतो. अशा वेळेस मित्रांनो कलम 15 नुसार तुम्ही म्हणू शकत नाही की माझ्या हक्कांचं उल्लंघन झालं किंवा माझ्या हक्कांची पायमल्ली झाली. यू कॅनॉट से दॅट माय फंडामेंटल राईट आर व्हायोलेटेड इफ यू आर अ फॉरेन सिटिझन. सिटिझनचे 2 प्रकार असतात, एक इंडियन सिटिझन आणि एक फॉरेन सिटिझन. ओके, त्यानंतर कलम 16 जे आहे, ज्यामध्ये मित्रांनो आपण आपल्या नागरिकांना नोकरी देण्याचं आश्वासन दिलेलं आहे, तर ह्या नोकऱ्या देत असताना भारतीय राज्यघटना किंवा इथलं राज्य जे आहे तर ते भेदभाव करणार नाही. आणि हे फक्त ओनली भारतीयांनाच हा अधिकार आहे. इथला एखादा युगांडाचा व्यक्ती येऊन म्हणू शकणार नाही की मला IAS होऊ द्या किंवा IPS होऊ द्या किंवा मला परीक्षा देऊ द्या किंवा वॉट एव्हर सो. ओके, आर्टिकल 19, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जी आहे मित्रांनो, तर ती फक्त भारतीय नागरिकांना आहे, इतर नागरिकांना नाही आहे. जर तुमची स्वतःची भाषा असेल, संस्कृती असेल किंवा तुमची अशी लिपी असेल, ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारतात. तर याचं जतन करण्याचं मित्रांनो तुम्हाला मूलभूत हक्क देण्यात आलेला आहे, हा सुद्धा फक्त भारतीय नागरिकांनाच अधिकार देण्यात आलेला आहे. आणि कलम 30 सांगते मित्रांनो की जे मायनॉरिटीज आहेत, आता मायनॉरिटी 2 प्रकारचे असतात. ओके, खऱ्या अर्थाने मायनॉरिटीची डिफिनेशन
भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेली आहे का? कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता? यस, तर डेफिनेशन मात्र मित्रांनो दिलेली नाही आहे, परंतु क्रायटेरिया दिलेले आहेत की मायनॉरिटी ज्यांना आपण अल्पसंख्याक म्हणतो तर त्यांचे क्रायटेरिया दिलेले आहेत, आपण लेक्चरमध्ये भरपूर वेळा बघितलेले आहेत. व्हेरी गुड. तर क्रायटेरिया मित्रांनो दोनच आहेत, एक तर ते लँग्वेज म्हणजे भाषा, लिंग्विस्टिक सुद्धा म्हणतो आपण, तर भाषा या तत्वावरती ते संख्येने कमी असायला पाहिजे, किंवा दुसरी गोष्ट जी आहे तर ते म्हणजे रिलिजन, धार्मिक दृष्ट्या मित्रांनो ते अल्प असायला पाहिजे. तर अशा पद्धतीने मित्रांनो जे मेजॉरिटीमध्ये येतात तर ते कधीकधी लँग्वेज या घटनावरून किंवा लिंग्विस्टिक क्रायटेरिया यावरून ते अल्पसंख्याक असू शकतात. उदाहरणार्थ तुम्ही जर जम्मू काश्मीरमध्ये गेलात तर तिथं हिंदू या देशामध्ये जे मेजॉरिटी आहेत तर भाषेच्या आधारावरती ते जम्मू काश्मीरमध्ये मायनर ठरू शकतात, तिथं त्यांना वेगळ्या सुविधा मिळू शकतात. किंवा तुम्ही बंगालमध्ये गेलात तर हिंदूंना तिथं स्पेशल अशा पद्धतीने मायनॉरिटी म्हणून ट्रीटमेंट दिल्या जाते किंवा त्यांना स्पेशल प्रोव्हिजन दिले जातात. तर अशा पद्धतीने मायनॉरिटी जे आहेत तर त्यांचे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन जे आहेत तर शैक्षणिक संस्था ज्या आहेत तर ते स्थापन करण्याचा अधिकार त्यांना हा कलम 30 ने प्राप्त झालेला आहे, आणि हे अधिकार फक्त आणि फक्त इंडियन सिटिझनला आहेत. याच्या व्यतिरिक्त मित्रांनो अजून जर तुम्ही बघितले तर काही पॉलिटिकल राईट्स असतात. आता पॉलिटिकल राईट्स म्हणजे कुठले राईट्स? उदाहरणार्थ तुम्ही लक्षात घ्या, मी तुम्हाला या ठिकाणी सरळ सरळ एक व्यक्ती दाखवतो, त्या व्यक्तीवरून तुमच्या लक्षात येईल की उदाहरणार्थ आता निवडणुका झालेल्या आहेत आणि ह्या निवडणुका झालेल्या असताना अक्षय कुमार मात्र मित्रांनो या निवडणुकीमध्ये मतदान करू शकत नाही. मतदान न करणे हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट लक्षात घ्या. तर मतदान करू शकत नाही कारण हे पॉलिटिकल राईट जे आहेत तर ते फक्त कोणाला आहेत? इंडियन सिटिझनला आहेत पॉलिटिकल राईट. बरोबर. आता तुम्ही म्हणत असाल सर अक्षय कुमार तर इंडियन आहे. मित्रांनो इंडियासाठी अक्षय कुमार हा परमनंट येणार आहे, ही एक गोष्ट लक्षात घ्या. बिकॉज ही इज द सिटिझन ऑफ कॅनडा, कॅनडाची सिटिझनशिप मित्रांनो त्यांनी ॲक्वायर केलेली आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट इथे लक्षात घ्या. आणि आपण युनिटरी टाईप ऑफ गव्हर्नमेंट स्वीकारलेला आहे, त्यातला एक पॉईंट असा आहे की आपण ड्युअल सिटिझनशिप कोणाला देत नाही आहे, तर हा सुद्धा पॉईंट आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. मग हा मतदान करू शकत नाही. अक्षय कुमार मित्रांनो इलेक्शनला उभा राहू शकत नाही. ही कॅनॉट कंटेस्ट द इलेक्शन, म्हणजे इलेक्शनमध्ये मित्रांनो तो उभा राहू शकत नाही. उभा न राहणे म्हणजे जे पॉलिटिकल राईट असतील, तर अशा पद्धतीने मित्रांनो हे फक्त आणि फक्त भारतीय सिटिझनला आहेत. तो राष्ट्रपती सुद्धा होऊ शकत नाही, हा पॉईंट लक्षात घ्या. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल हे पद जे आहेत मित्रांनो तर हे फक्त भारतीयांसाठी आहेत. ओके. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या पॉईंटवरती आपण चर्चा करणं गरजेचं आहे. आय होप की तुम्हाला ह्या गोष्टी कळल्या असतील की प्युअर भारतीय असण्याचा फायदा काय आहे. तर मित्रांनो आपल्याला काही विशेष अधिकार असे प्राप्त झालेले आहेत, आणि याच्या व्यतिरिक्त कोणतेही अधिकार असू द्या ते इंडियन सिटिझनला पण अवेलेबल आहेत, ते फॉरेन सिटिझनला पण अवेलेबल आहेत, फक्त ते एनिमी कंट्रीचे नसावे, म्हणजे आपल्या दुश्मन देशाचे जे नागरिक नसावे. ओके. तर ही पण एक गोष्ट आपण इथं बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचा पॉईंट असा आहे की कलम 5 काय म्हणते, व्हॉट इज आर्टिकल 5. तर ही एक गोष्ट लक्षात घ्या, आपण आता इथून पुढे बघणार आहोत की हु विल बी द सिटिझन ऑफ इंडिया. बिकॉज कॉन्स्टिट्यूशन काय सांगते मित्रांनो की नागरिक कोण असणार आहे, हा पॉईंट लक्षात घ्या फक्त. मग नागरिक कोण असणार आहे? खालील 3 अटीपैकी कोणतीही एक अट पूर्ण करणारा व्यक्ती म्हणजे भारतीय नागरिक. कलम 5 काय सांगते? 1, ज्याचे आई वडील भारतीय आहेत, ज्याचे आई आजोबा भारतीय आहेत, आणि ज्याने स्वातंत्र्यापूर्वी भारतामध्ये 5 वर्ष वास्तव्य केलेलं आहे, म्हणजे 1942 पासूनच मित्रांनो तो भारतामध्ये राहतो, अशा प्रकारचा व्यक्ती हा भारतीय समजण्यात येईल. उदाहरणार्थ आपण भारतीय नागरिक आहोत, आपले आई वडील पण इथलेच आहेत, आई आजोबा पण इथले, आजी आजोबा पण इथलेच आहेत, आणि 5 वर्ष वास्तव्य स्वातंत्र्यापासच्या अगोदर तर आहेच आपलं. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला जन्मानेच हे नागरिकत्व मिळालेलं आहे. कलम 5 मित्रांनो हा क्रायटेरिया सांगते की अशा लोकांना नागरिक समजण्यात येईल ज्यांचे आई वडील इथले आहेत, आजी आजोबा इथले आहेत, आणि 5 वर्ष वास्तव्य केलेले आहेत. तो व्यक्ती पण इथंच असायला पाहिजे. ओके. असं नाही की तुम्ही फॉरेनमध्ये गेलेला आहात, तुमच्या आई आजी आजोबा इथं होते आणि नंतर तुम्ही फॉरेनला गेलेले आहात, तर ती कन्सेप्ट याच्यामध्ये येणार नाही. ती दुसरी कन्सेप्ट आहे, त्या आपण वेगळ्या पद्धतीने बघूयात.
ओके ठीक आहे. तर अशा पद्धतीने व्हेरी गुड. नेक्स्ट जो आहे मित्रांनो तर ते आहे कलम 6. 5 सगळ्यांच्या लक्षात आलं असेल असं मी कन्सिडर करतो आणि कलम 6 ला मित्रांनो आता आपण बघूया. 19 जुलै. आता ह्या तारखा ज्या आहेत मित्रांनो बरेच विद्यार्थी या तारखावरच अडकलेले असतात. ह्या तारखा खूप महत्त्वाच्या नाही आहे. ज्या दिवशी डिसिजन घेतलेला आहे आणि भारतीय स्वातंत्र्यानंतर आपण काही मुदत दिली होती तर त्या मुदतीची ती तारीख आहे. तर तारखेला खूप काही असं महत्त्व नाही आहे पण आता त्या तारखेला डिसिजन घेतलं म्हणून ते तारीख महत्त्वाची आहे. ओके तारखा पाहून डिसिजन घेतलेले नाही आहे. जे डिसिजन घेतलेलं आहे त्या दिवशीची ती तारीख होती पण तुम्ही लक्षात ठेवलं तर दॅट इज गुड. ओके 19 जुलै 1948 पूर्वी ज्या व्यक्तीने पाकिस्तानहून भारतामध्ये स्थलांतर केलेले आहेत हा पॉइंट लक्षात घ्या. की या ठिकाणी आहे मित्रांनो पाकिस्तान, या ठिकाणी आहे इंडिया. या पाकिस्तानमधून जे इंडियामध्ये स्थलांतर झालेले आहेत आणि त्यांनी भारतीय दूतावासाकडे ऑब्व्हियसली नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो अशा व्यक्तींना नागरिकत्व देण्यात येईल. म्हणजे कलम 6 आणि कलम 7 मध्ये एकदम बेसिक फरक आहे. की कलम 6 मध्ये मित्रांनो ते व्यक्ती जी पाकिस्तानात राहत होती म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी 48 पूर्वी ती व्यक्ती जर भारतामध्ये येऊन राहत असेल तर त्याला नागरिकत्व देण्यात येईल. आणि कलम 7 तुम्ही लक्षात घ्या हे एकदम सोपी गोष्ट आहे. की जसे पाकिस्तानातून भारतात लोक आले होते तसे भारतातून पाकिस्तानामध्ये लोक गेले. परंतु काही लोकांना असं वाटलं की अरे इथं काही खरं नाही आपलं म्हणून ते लोक परत वापस आलेले आहेत. म्हणजे जे भारतातून पाकिस्तानात गेले आणि पाकिस्तानातून परत भारतामध्ये आले अशा लोकांनी मित्रांनो नागरिकत्वासाठी जर अर्ज दूतावासाकडे केला असेल तर त्या लोकांना काही अटींची पूर्तता केली असेल त्यांनी तर नागरिकत्व देण्यात येईल. म्हणजे आता हे 6 आणि 7 एकदम सोपं झालेलं आहे. की 6 म्हणजे जे पाकिस्तानातून भारतामध्ये आलेले आहेत आणि 7 म्हणजे जे भारतातून पाकिस्तानामध्ये गेले होते परंतु ते परत वापस आलेले आहेत. तर अशा नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याबद्दलचे हे कलम 6 आणि 7 म्हणजे ते नागरिकत्व त्यांना संबोधण्यात येईल. आता त्याच्यामध्ये काय अटी दिलेल्या आहेत. नंबर 1 त्यांची आई, वडील, आजी, आजोबा अविभाजित म्हणजे मित्रांनो 1947 पूर्वी भारताचे नागरिक असते. ऑब्व्हियसली भारत हा मित्रांनो अखंड भारत होता. 47 नंतर त्याचे पाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडे झालेले आहेत. मग ते युनायटेड इंडियामध्ये असणं अपेक्षित आहे नाहीतर पाकिस्तानच्या नावाखालून इराणमधून लोक येतील. ओके तर क्रायटेरिया पूर्ण फुलफिल झालेला असेलच ऑब्व्हियसली कारण ते पाकिस्तानमधून स्थलांतर करून आलेले होते. दुसरा की त्या व्यक्तीने भारतामध्ये 6 महिने वास्तव्य केलेले असेल. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की पहिले जी लाट आलेली आहे भारतामध्ये त्यांना निर्वासित लोक म्हणायचे. तर त्यांनी 6 महिने जर या ठिकाणी वास्तव्य केलं असेल तर त्यांना भारतीय नागरिकत्व मित्रांनो त्यांना भारतीय नागरिक समजण्यात येईल असं भारतीय राज्यघटनेचं कलम 6 बोलते. आणि कलम 7 म्हणते की पाकिस्तानमधून भारतात 1 मार्च 1947 पूर्वी स्थलांतर झालेलं असेल भारतीय नागरिक दूतावास जे आहे मित्रांनो तर नागरिकत्व प्राप्तीसाठी रितसर अर्ज केलेला असेल आणि भारतात जवळपास 6 महिने वास्तव्य केलेले असेल. क्रायटेरियांवरती तुम्हाला नॉर्मली प्रश्न विचारत नाही आहेत पण ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. क्रायटेरिया तेच आहेत. ओके तर अशा पद्धतीने कलम 6 स्थलांतरच्या संदर्भामध्ये आहे. तर हे झाले मित्रांनो कलम 5, 6 आणि 7. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. सो आर यू गेटिंग माय पॉईंट गाईज? आय होप दॅट ईच अँड एव्हरीथिंग इज गुड, बेटर, बेस्ट अँड व्हेरी इझी टू अंडरस्टँड. ऑल राईट, मुव्हिंग अहेड. त्याच्यानंतर येते मित्रांनो कलम 8. कलम 8 जर मित्रांनो तुम्हाला जर ओळखायचं असेल तर फक्त तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ती कन्सेप्ट आहे मित्रांनो पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन म्हणजे PIO. PIO म्हणजे मित्रांनो वंश, भारतीय वंशाच्या नागरिकांसाठी मित्रांनो ह्या तरतुदी आहेत. अशा पद्धतीचा हा पॉइंट आपल्याला बघायचा आहे. म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारतील की PIO शी रिलेटेड भारतीय राज्यघटनेमधलं कलम कोणतं आहे तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते कलम 8 आहे. आता PIO म्हणजे काय ही एक गोष्ट लक्षात घ्या. समजा एक पिढी आहे ए आणि बी, ठीक आहे. हे आता USA मध्ये गेले, USA मध्ये राहिले. त्याच्यानंतर या ए आणि बीला मित्रांनो काही पुत्र झाले, समजा पुत्री झाली तर त्यांचे नाव C आणि D होते. त्याच्यानंतर समजा यांना पण काही अपत्य झालेले आहेत तर ते झाले EF GH. अशी पिढ्या वाढत गेल्या त्यांच्या. आता हे USA मध्ये आहेत. मग आता हे यातल्या पिढीतले कोणतेही व्यक्ती ज्यांचा जन्म USA मध्ये झालेला आहे यांना जर भारताचा नागरिक व्हायचं असेल तर मित्रांनो ते काय करतील, भारतामध्ये येतील
आणि भारत सरकारच्या किंवा राजदूताकडे सांगतील की आम्हाला पीआयओच्या अंडरमध्ये नागरिकत्व द्या, पीआयओच्या अंडरमध्ये. मग ते म्हणतील की तुम्ही हे क्रायटेरिया फुलफिल केले का, तर ते म्हणतील कोणते क्रायटेरिया, तर त्यांचे आई वडील किंवा आजी आजोबा हे अविभाजित भारताचे नागरिक असतील. म्हणजे ते पाकिस्तानमध्ये असले तरी चालतील, पण एनिमी कंट्री आहे सध्या पाकिस्तान, त्याच्यामुळे पाकिस्तानच्या नागरिकांना आपण अशा पद्धतीने, पण ते जर फॉरेनमध्ये राहत असेल तर तो पण काही इश्यू नाही. आणि त्याने भारतीय प्राधिकरणाकडे नागरिकत्वाचा अर्ज केला पाहिजे. म्हणजे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन म्हणजे असे व्यक्ती की ज्यांच्या पिढ्यांनी भारतामध्ये जन्म घेतलेला आहे, आणि मग त्यांना जर आपण नागरिक त्यांना जर नागरिकत्व पाहिजे असेल तर त्या देशाचं, आपल्या देशाचं नागरिकत्व मिळालं की त्या देशाचं नागरिकत्व त्यांना सोडावं लागेल. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे पीआयओ योजना आहे. परंतु डायरेक्टच यांना काही भारताचं नागरिक बनवलेलं नाही आहे, याच्या अगोदर यांना एक कार्ड देण्यात येते मित्रांनो, पीआयओ कार्ड म्हणतो आपण त्याला. तर या कार्डमध्ये काय असतं की से फॉर एक्झाम्पल जर यांना व्हिजा मिळाला तर तो 15 वर्षासाठी व्हिजा मिळेल. ओके, जर मित्रांनो हे व्हिजा मिळत असेल तर तो 180 दिवसांनी त्याला रिन्यू करावं लागणार आहे, असे काही क्रायटेरिया होते. किंवा मित्रांनो दर 6 महिन्यांनी जे पोलीस स्टेशन असणार आहे मित्रांनो, तर त्या पोलीस स्टेशनला हजेरी लावावं लागेल. ओके, तर अशा पद्धतीचे काही क्रायटेरिया लावलेले होते पीआयओ कार्ड होल्ड जे होल्डर आहेत अशा व्यक्तींना. मग अशा प्रकारे टर्म्स अँड कंडिशन जर फुलफिल करत असतील आणि नंतर मग भारत सरकारच्या लक्षात आलं 1-5-7 वर्ष गेले की त्यांना नागरिकत्व ह्या पीआयओच्या अंडरमध्ये देण्यात येईल. त्या संदर्भामध्ये मित्रांनो सिटिझनशिप ॲक्ट साईड बाय साईड आहेच, परंतु त्यांना जे नागरिकत्व देण्यात आलेलं आहे, बहाल करण्यात आलेलं आहे, त्याला आपण म्हणूया कलम 8 अंतर्गत नागरिक, द पीआयओ. कन्सेप्ट कळाली असेल तुम्हाला. ओके, पुढचे कन्सेप्ट आपण बघूया आता. कलम 8 आपण पीआयओ एक फक्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. कन्सेप्ट एकदा लक्षात आली की त्याच्यानंतर आपल्या फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की फॅक्च्युअल डाटा. ऑलराईट, नेक्स्ट बघा कलम 9 एकदम सोपा आहे की एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व प्राप्त केले असेल तर त्याचे नागरिकत्व आपोआप संपुष्टात येईल. याचं कारण काय मित्रांनो, उदाहरणार्थ अक्षय कुमार याने कॅनडाचं नागरिकत्व जे आहे तर ते स्वीकारलं, तर इथलं भारताचं जे नागरिकत्व आहे तर ते आपोआप संपेल, याचं कारण काय, वाय दिस विल हॅपन, येस एनी रिझन? बिकॉज आपण मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट जी स्वीकारलेली आहे ती म्हणजे एकेरी नागरिकत्व. मी तुम्हाला पहिले सांगितलेलं आहे एकेरी नागरिकत्व, सिंगल सिटिझनशिप. दिस इज द युनिटरी फीचर ऑफ द इंडियन सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट. सिंगल सिटिझनशिप आहे, एकदम सोपा पार्ट आहे. जर त्याने कॅनडाचं नागरिकत्व स्वीकारलं असेल तर ही हॅज टू लिव्ह हिज सिटिझनशिप. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट इथं समजून घ्या. ड्युअल सिटिझनशिप आपण दिलेली नाही आहे, म्हणून एकतर तो कॅनडा नाहीतर भारत, एकच चॉईस आहे. ओके, तर लक्षात घ्या नागरिक कोण असणार आहे या संदर्भामध्ये आपण बोलतोय, आणि नागरिक कोण नसणार आहे हे ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये कव्हर होते. तर एखादा व्यक्ती जर दुसऱ्या देशाचा नागरिक बनत असेल तर मित्रांनो त्याचं नागरिकत्व संपुष्टात येईल, ते कलम 9 बद्दल बोललं जातं. विषय संपला. ओके, कलम 9 एवढी सोपी गोष्ट आपल्याला फक्त लक्षात ठेवायची आहे. ओके, त्याच्यानंतर कलम 10 काय म्हणतं मित्रांनो, की भारतीय नागरिकत्व त्यांना देण्यात येईल ज्यांच्यासाठी संसद सर्वसाधारण कायदा करेल आणि या कायद्याच्या अधीन या सर्व नागरिकांना समान ट्रीटमेंट दिलं जाईल. लक्षात घ्या, म्हणजे नागरिकत्व तेच राहू शकतात ज्यांना संसदेने मित्रांनो कायदा करून नागरिकत्व बनवलेलं आहे. कलम 10 आणि कलम 11 थोडंसं कन्फ्युजिंग आहे, परंतु ते तुमचं कन्फ्युजन मी थोडंसं दूर करण्याचा प्रयत्न करतो. ओके, आता इथं काय सांगितलेलं आहे की भारतीय नागरिकत्व त्यांना देण्यात येईल ज्यांच्यासाठी संसद सर्वसाधारण कायदा करेल आणि ते कायदे सगळ्यांना समान सुद्धा असतील. ओके, म्हणजे कायदा त्या संदर्भामध्ये, संसद त्या संदर्भामध्ये कायदा करेल. मग या संसदेला हा अधिकार कोणी दिला, म्हणजे नागरिकत्व कोणाकडून घ्यायचं कोणाकडून काढायचं हा अधिकार मित्रांनो संसदेला दिलेला आहे. हा अधिकार जो संसदेला दिलेला आहे मित्रांनो तर तो कलम 11 दिलेला आहे, दॅट्स इट. ओके, की संसद ज्यांना सिटिझनशिप देईल ते भारताचे नागरिक राहतील. मग संसदेला हा अधिकार कोणी दिला तर तो कलम 11 दिला, म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या कलम 11 अधीन राहून संसद कायदे करेल आणि संसद जे कायदे करेल ते भारतीय नागरिकांना समान असतील. बरोबर आहे,
यस, सरळ सरळ आहे मित्रांनो. त्याने बदल भारताचं परत, तो आता कशामध्ये येणार आहे? तो PIO नुसार येणार आहे. दॅट्स इट, राईट? सोपी गोष्ट आहे, कारण त्याचे पूर्वज इथं जन्मले आहेत, तो सुद्धा इथं जन्मले आहे. पण जर त्याने तिकडचं नागरिकत्व घेतलं आणि त्याला असं वाटलं की आपला भारतच बरं आहे, पण त्याचे फायदे मित्रांनो काय आहेत? नॉन परमनंट परमनंट सिटिझनशिप जर तुम्ही झालेत दुसऱ्या देशाचे, आणि तुम्ही जर देशाचे परमनंट येणार आहे होत असेल, तर उलट भारत देशामध्ये तुम्हाला जास्त सोयीसुविधा उपलब्ध होतात, तुम्हाला टॅक्स बेनिफिट होतात, बाकीच्या सगळ्या गोष्टी. हां, काही तोटेसुद्धा आहेत तुमचे, ते म्हणजे तुम्ही पॉलिटिकली मित्रांनो तुम्ही निवडणुका लढू शकत नाही, मतदान करू शकत नाही, वगैरे वगैरे. तर अशा पद्धतीने मित्रांनो 9, 10 आणि 11 हे 3 आर्टिकल तुम्हाला कळाले का? कारण हे आर्टिकल तुम्हाला समजलं तर मग पुढच्या अजून कन्सेप्ट आपल्याला समजते. खूपच शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की 10 आणि 11 मध्ये. तर लक्षात घ्या, या कलम 11 अधीन राहून मित्रांनो जे कायदा बनवलेला आहे, तर तो असणार आहे आपला सिटिझनशिप ऍक्ट. 1955 जो सिटिझनशिप ऍक्ट आहे मित्रांनो, तो आतापर्यंत तुम्हाला माहिती असेल की हा कायदा जो आहे हा 86 मध्ये पहिल्यांदा याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. तुम्हाला माहिती असावं की आसाम या राज्यामध्ये नागरिकत्व या संदर्भामध्ये जे बांगलादेशाचे लोंढे येत होते, जे बंगालमध्ये जायचे, आसाममध्ये जायचे, तर मोठ्या प्रमाणामध्ये NCR चा इश्यू झाला होता. आणि आतापर्यंत आसाम हे एकमेव राज्य आहे की त्याच्यामध्ये NCR घेतलेलं आहे पूर्ण. आता तर 2019 मध्ये तर तुम्हाला माहिती आहे की तो एक पॉलिटिकल स्टंट आहे. 2019च्या निवडणुका झाल्या, मोदीजी निवडून आले, त्याच्यानंतर मित्रांनो तो मुद्दा मागे पडलेला आहे. ओके, तो पण मुद्दा आपण बघणार आहोत. परंतु आत्तापर्यंत 2015 रिसेंट होता, 6 वेळा मित्रांनो या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे. त्या दुरुस्त्या कोणत्या कोणत्या, एवढं काही महत्त्वाचं नाही आहे, कारण आपली काही एवढी PhD करायची नाही आहे, तरी पण आपण बघणार आहोत बेसिक आयडिया येण्यासाठी. तर हा पॉईंट लक्षात घ्या, संसदेने कलम 11 अंतर्गत हा कायदा केलेला आहे. त्यामध्ये मित्रांनो जन्म वंश नोंदणी स्वीकृती प्रदेशाचे सामिलीकरण या 5 क्रायटेरिया ठरवलेले आहेत, आणि हे 5 मार्ग सांगितलेले आहेत ज्या मार्गाने कोणीही फक्त एनिमी कंट्री सोडून भारताचे नागरिकत्व मिळवू शकते. त्याच्यामध्ये भरपूर आहेत, रोहिंग्याचा विषय तर आता आलेला आहे, रोहिंग्या असेल, चकमा असेल, असे भरपूर जे बांगलादेशी आहेत, मी तुम्हाला ते पण सांगितलेलं आहे मित्रांनो, की जर उदाहरणार्थ NCR जर आला आणि NCR च्या माध्यमातून तुमच्याकडे जर कोणते डॉक्युमेंट नसतील, भारत सरकारने आधार कार्ड तर आणलं आणि एक तुम्हाला ओळख पण दिली, परंतु हे नागरिकत्व सांगण्यासाठी आधार कार्ड मित्रांनो त्यांनी म्हटलेलं की आधार कार्ड चालणार नाही, इलेक्शन कार्ड चालणार नाही, म्हणजे अशा भरपूर वादाचे मुद्दे जे आहेत मित्रांनो ते मी तुम्हाला नंतर सांगतोच. ओके, तर नागरिकत्व जर मिळवायचे असेल तर त्याचे 5 मार्ग मित्रांनो संसदेने कायद्याद्वारे ठरवून दिलेले आहे, आणि जर तुमच्या नागरिकत्वाचा लोप व्हायचा असेल तर त्याचे 3 मार्ग या आपल्या 1955च्या कायद्याने ठरवून दिलेले आहेत. तर हे 5 आणि 3 मार्ग कोणते कोणते आहेत ते आपण अगोदर बघून घेऊयात. 1955 सालच्या नागरिकत्व कायद्याने औपचारिकरित्या राष्ट्रकुल नागरिकत्व या संकल्पनेला मान्यता दिलेली आहे, पण याचा अर्थ असा नाही मित्रांनो की हे ड्युअल सिटिझनशिप असणार आहे म्हणून, कारण राष्ट्रकुल काही असा एक देश नाही आहे, ती एक इंटरनॅशनल लेवलची एक नॉमिनल स्थापन केलेली मित्रांनो एक संस्था आहे, की ज्या ज्या ठिकाणी इंग्रजांचं राज्य होतं आणि इंग्रजांच्या राज्यातून जे बाकीचे राष्ट्र स्वतंत्र झालेले आहेत, तर अशा देशांची ती एक मित्रांनो ऑर्गनायझेशन आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला ड्युअल सिटिझनशिप मिळालेली आहे म्हणून. ओके, सो ही एक आपण असं म्हणूयात की व्हॉलेंटरी बाब आहे, ठीक आहे? तर ही पण एक गोष्ट लक्षात घ्या. कलम 10 यानुसार आपण बघितलेलं आहे की संसदेने जे कायदा बनवलेला आहे तर तो सगळ्या नागरिकांना मित्रांनो समान असणार आहे, आणि त्याला सगळेच मित्रांनो बांधील सुद्धा असणार आहेत. मग नागरिकत्व मिळवण्यासाठी 5 जे प्रकार आहेत त्यातला पहिला जो प्रकार आहे तर तो आहे बाय बर्थ. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर इथं लक्षात घ्या की जन्माद्वारे, त्यातला 5 प्रकारपैकी पहिला की 26 जानेवारी 1950च्या नंतर एकतर त्या व्यक्तीचा कोणाचाही जन्म झालेला असेल, दुसरा पार्ट 26 जानेवारी 1950च्या नंतर ज्या दिवशी भारतीय राज्यघटना अंमलात आणली त्याचे आई किंवा वडील हे भारतीय नागरिक असतील अशा व्यक्तीला जन्माधारे नागरिकत्व मिळणार, म्हणजे आपण या घटनेने मित्रांनो नागरिक झालेलो आहोत, म्हणजे संसदेने आपल्याला अशी नागरिकत्व मिळवलेले आहेत. ओके, ओके. तर ही एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची बाब आहे.
अपवाद मात्र याला विदेशी नागरिक व त्यांचे अपत्य यांना भारतीय नागरिकत्व प्राप्त होणार नाही. फक्त इथं तेच सांगितलेलं आहे की ज्यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांचे आई वडील इथं नागरिक असतील तर जन्माद्वारे यांना मिळालेलं. विदेशी नागरिकांचा जन्म जर त्या दिवशी इथं झाला तर त्यांना मित्रांनो नागरिकत्व मिळणार नाही. दुसरं आहे मित्रांनो नोंदणीकृत, म्हणजे नोंदणी करून यावर्षी कोणताही एखादा व्यक्ती जर तो भारतामध्ये राहत असेल, 7 वर्षापेक्षा जास्त कालावधी मित्रांनो तो या ठिकाणी वास्तव्य करत असेल आणि आतापर्यंत तो कोणत्याही देशविघातक कार्यामध्ये आढळलेला नाही आहे, म्हणजे 7 वर्ष राहिला पण बॉम्ब फोडणे, लक्षात घ्या, चोऱ्या करणे, डकेता, मर्डर करणे असं कोणत्याही विघातक कार्यामध्ये जर तो आढळला नसेल तर इतर देशाचे नागरिकत्व त्याने त्यागले असेल, म्हणजे त्या देशाचं नागरिकत्व पण त्याने सोडणं गरजेचं आहे. अशा स्त्रिया ज्यांचा विवाह भारतीय पुरुषांशी झालेला असेल अशा व्यक्तींना आपल्या नावाची नोंदणी करून नागरिकत्व प्राप्त करता येते, म्हणजे नोंदणीने. साधा साधा सरळ सरळ अर्थ त्याचा असा आहे. फक्त नोंदणीकृत भारतीय व्यक्ती ही पंतप्रधान राष्ट्रपती सुद्धा नंतर बनू शकतो कारण तो आता नागरिकत्व त्याला मिळालेलं आहे. ओके. वंश परंपरा, असे व्यक्ती ज्यांचा जन्म विदेशामध्ये झालेला असेल व ज्यांचे माता किंवा पिता भारतीय असतील तर त्यांना भारतीय नागरिकत्व प्राप्त होईल, म्हणजे वंशज मित्रांनो. या ठिकाणी आपण PIO ही कन्सेप्ट जी आहे कलम 8, तर याच्यानुसारच मित्रांनो आपण नागरिकत्व दिलेलं आहे त्यांना, जे की कलम 8 मध्ये आपल्याला बघायला मिळते. हे 3 गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर आहे मित्रांनो देशीकरणाद्वारे, म्हणजे भारताच्या बाहेरील एखादा प्रांत भारतामध्ये जर विलीन होण्यास इच्छुक असेल व देशाने त्यास मान्यता दिली असेल तर तेथील सर्व नागरिक आपोआप भारताचे नागरिकत्व होतील. देशीकरण झालं ना एका भागाचं, जसं की तुम्हाला माहिती असेल की सिक्कीम या ठिकाणी मित्रांनो चोग्याल नावाचा डिनॅस्टी होती, चोग्याल. ओके. या ठिकाणी हे राजे राहायचे तर त्यांनी मित्रांनो अशी इच्छा जाहीर केली होती की आम्हाला भारतामध्ये यायचं आहे आणि मित्रांनो त्यांचं विलीनीकरण करण्यात आलेलं आहे. यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये 10वे शेड्यूल, म्हणजे 10वे परिशिष्ट हे नवीन टाकण्यात आले होते. त्याचबरोबर कलम 2 अ जे आहे तर हे सुद्धा भारतीय राज्यघटनेमध्ये सिक्कीमला एक असोसिएट स्टेट, म्हणजे सिक्कीमला आपण पहिल्यांदा प्रोटेक्टेड स्टेटचा दर्जा दिला होता. त्याच्यानंतर मित्रांनो हळूहळू आपण त्याला असोसिएट स्टेट बनवलेलं आहे आणि असोसिएट स्टेट नंतर सिक्कीमला मित्रांनो आपण पूर्ण राज्याचा दर्जा दिलेला होता. मग सिक्कीम असेल, पाँडिचेरी असेल की ज्या राज्यांना किंवा केंद्रशासित प्रदेशांना किंवा कोणत्याही एका भागाला भारतामध्ये यायचं असेल तर तो भाग जर भारतामध्ये आला तर तो ऑटोमॅटिक त्याचं देशीकरण झालेलं आहे, ही विल बी द सिटीजन. आणि विलीनीकरण की एखाद्या सीमा क्षेत्राच्या बाहेरील भाग भारताने विलीन केला असता त्या भागातील सर्व लोकांना नागरिकत्व प्राप्त होईल. जसे की गोवा, तुम्हाला माहिती असेल की गोवावरती मित्रांनो कोणाचं राज्य होतं, पोर्तुगीजांचं राज्य होतं. लक्षद्वीप, त्यानंतर पाँडिचेरी पण आपण बघितलेलं आहे की विलीनीकरण झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने मित्रांनो हे सगळे जे काही त्या भागातले नागरिक होते तर त्यांना आता भारतीय समजण्यात येईल, म्हणजे अशा प्रकारे 5 भाग जे आहेत, 36वी घटनादुरुस्ती होती मित्रांनो ते, तर हे भाग इथं आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं नॅचरलायझेशन किंवा स्वीकृती तत्वाद्वारे आपण त्याला म्हणतो की त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. इथं मित्रांनो स्वतः आलेले नव्हते, गोव्यामध्ये मित्रांनो मुक्तीसंग्राम झालेला आहे. ओके. लक्षद्वीपमध्ये पण तसंच झालेलं आहे, दादरा नगर हवेलीमध्ये सुद्धा तसंच झालेलं आहे. ऑल राईट. तर जे नवीन विद्यार्थी असतील मित्रांनो त्यांनी अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करा आणि अकॅडमीच्या एज्युकेटरला फॉलो करा. आणि जर तुम्ही आतापर्यंत अनअकॅडमी प्लस सबस्क्रिप्शन घेतलं नसेल आणि तुमची जर इच्छा असेल तर हा खाली रेफरल कोड तुम्हाला दिसत असेल IPRAKASH007, हा जर तुम्ही वापरला तर तुम्हाला इन्स्टंट 10% डिस्काउंटसुद्धा मिळणार आहे. ओके. परंतु तुम्ही जर खूप स्पेशल सेशन बघितले असतील तर एक्स्ट्रा 10% डिस्काउंट तुम्हाला तुमचे क्रेडिट पॉईंटने सुद्धा मिळणार आहे. क्रेडिट पॉईंट, तर हे क्रेडिट पॉईंट काय करावं लागतील, तुम्हाला रिडीम करावे लागतील. तर अशा पद्धतीने मित्रांनो अनअकॅडमी प्लसवरती तुम्ही तुमचा अभ्यास करू शकता. UPSC असू द्या, MPSC असू द्या, कोणतंही जर तुम्हाला अनअकॅडमीचा कोर्स जॉईन करायचा असेल किंवा फ्री सेशन बघायचे असतील आणि रेफरल कोड जर विचारला असेल तर हा वापरा. तर हे 5 प्रकार कोणाला कळले नाहीत असं कोणी आहे का, की नागरिकत्व जर आपल्याला मिळवायचं असेल तर हे 5 प्रकार तुम्हाला संसदेने कायदा करून सांगितलेले आहेत की जन्माने, वंशाने, नोंदणी करून, स्वीकृती आणि प्रदेशाचे समीलीकरण करून घेणे. या बाबतीत मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी नागरिकत्व मिळणार आणि त्या बाबतीतच चर्चा झालेली आहे. त्यानंतर येतो मित्रांनो नागरिकत्व, एखाद्या भारतीयाचं नागरिकत्व कसं गमावलं जाईल, म्हणजे नागरिकत्व कसं गमावलं जाईल याचे 3 क्रायटेरिया दिलेले आहेत. नंबर 1, जेव्हा कुणी स्वेच्छेने
नागरिकत्वाचा त्याग करण्यास इच्छुक असेल तर, म्हणजे जर तुम्हाला असं वाटलं की आता आपण इंग्लंडमध्ये जायला पाहिजे उदाहरणार्थ, से फॉर एक्झाम्पल तुम्ही इंग्लंडचे सदस्य नागरिकत्व तुम्हाला मिळवायचे असेल, तर मित्रांनो तुम्ही स्वेच्छेने दुसऱ्या देशाचा नागरिक होताय, म्हणजे तुम्ही या देशाचं स्वेच्छेने स्वतःवरून तुम्ही नागरिकत्व सोडून देताय भारताचं, नंबर एक. नंबर दोन जे आहे, जेव्हा कुणी दुसऱ्या राष्ट्राचं नागरिकत्व स्वीकारते, आता हे दोन्ही पॉईंट एकच आहे, दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलेलं आहे परंतु या ठिकाणी तुम्ही तुमच्या देशाला सांगितलंच नाही आणि देशाच्या लक्षात जर आल्या ह्या गोष्टी, सरकारच्या लक्षात ह्या गोष्टी जर आल्या, तर तो देश म्हणजे भारत सरकार जे असणार आहे तर तुमचं नागरिकत्व काढून घेईल. पॉईंट फक्त एवढाच आहे, काढून घेणे. ओके, इथं काय मित्रांनो, तुम्ही सोडणे म्हणजे आपणहून म्हणजे स्वतःहून सोडणे मित्रांनो, हा पार्ट इथं समजून घ्या. ओके, तिसरा जो पार्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही अशा विघातक कार्यामध्ये असणार, उदाहरणार्थ तुम्ही देशाचा पैसा बुडवला, तुम्ही करप्शन केलं, तुम्ही मोठमोठ्या देशविघातक कृत्यामध्ये होता, त्यावेळेस मित्रांनो तुम्ही परदेशामध्ये जर पलायन करून गेलात किंवा या देशामध्ये जरी राहिला तरी तुमचं नागरिकत्व मित्रांनो इथं फोर्सफुली, लक्षात घ्या, फोर्सफुली काढून घेण्यात आलेलं आहे. या ठिकाणी दोनमध्ये काय मित्रांनो, भारताने त्यांचं नागरिकत्व काढून घेतलं कारण ते दुसऱ्या देशाचे नागरिक झाले. या तिसऱ्या क्रायटेरियामध्ये तुमचं नागरिकत्व सक्तीने काढून घेण्यात आलेलं आहे. उदाहरणार्थ विजय माल्या, मेहुल चोक्सी, नीरव मोदी किंवा दाऊद इब्राहिम, हे लोक मित्रांनो ज्यावेळेस विघातक कृत्यामध्ये सापडले तर त्यांचं फोर्सफुली टर्मिनेशन, त्यांची जी सिटिझनशिप आहे तर ते भारत सरकार करू शकते. तर अशा पद्धतीने हे तीन प्रकार आपल्याला इथं बघायला मिळतात. तर या संदर्भामध्ये कोणाला काही अडचण आहे का? हे तीन प्रकार आपण सुद्धा बघितलेले आहेत. आपण बघितलं मित्रांनो कलम 5 ते 11, भारतीय नागरिकांना कोणते विशेष अधिकार असतात. त्यानंतर सिटिझनशिप ऍक्ट आपण 1955 बघितला, त्याच्यामध्ये 5 क्रायटेरिया असे आहेत की त्या क्रायटेरियाने नागरिकत्व मिळवता येते आणि 3 क्रायटेरिया असे आहेत की त्या क्रायटेरियाने तुमचं नागरिकत्व जाऊ सुद्धा शकते. तर हे झाले मित्रांनो अशा पद्धतीने नवीन पार्ट. त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर NRI कन्सेप्ट तुम्हाला बघायला मिळते. आय होप की तुम्हाला इथपर्यंत काहीही अडचण नाही आहे म्हणून. NRI म्हणजे नॉन रेसिडेंट इंडियन. हे कन्सेप्ट जर समजायची असेल मित्रांनो तर थोडं डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगतो. आता NRI चे प्रकार जर तुम्ही बघितले तर ते दोन प्रकार असतात. एक म्हणजे मित्रांनो नॉन परमनंट आणि दुसरा जो प्रकार आहे तर तो आहे परमनंट. अक्षय कुमार जो येतो मित्रांनो परमनंट, तर अक्षय कुमार मित्रांनो या परमनंट कॅटेगरीमध्ये येते, त्याला आपण AK म्हणूया सध्या समजण्यासाठी. ओके गुड. नॉन परमनंट म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही देशाचे नागरिकच आहात परंतु मित्रांनो तुम्ही नोकरीसाठी बाहेर गेलेले आहात, पण तुम्ही दुसऱ्या देशाचं नागरिकत्व मिळवलं का? नाही. तुम्ही शिक्षणासाठी गेलेले आहात, ओके, किंवा तुम्ही रिसर्च करण्यासाठी गेलेले आहात, रिसर्चसाठी गेलेले आहात, म्हणजे याचा अर्थ तुमच्याकडे अजूनही भारतीय नागरिकत्व आहे, तुम्ही कोणत्याही देशाचं नागरिकत्व स्वीकारलेलं नाही आहे, म्हणजे तुम्ही तात्पुरत्या काळासाठी गेलेले आहात, म्हणजे तुम्ही झाले नॉन परमनंट. नॉन परमनंट म्हणजे मित्रांनो इंडियनच, ही एक गोष्ट लक्षात घ्या. ओके, आणि परमनंट म्हणजे काय? तर दुसऱ्या देशाचं नागरिकत्व तुम्ही स्वीकारलं परंतु तुम्ही तुमच्या भारतामध्ये सुद्धा राहता, ओके, आणि तुम्ही बाहेर सुद्धा राहू शकता परंतु भारताचे नागरिकत्व तुमच्याकडे नाही आहे आणि तुमच्याकडे दुसऱ्या देशाचं नागरिकत्व आहे, तर त्या व्यक्तींना म्हणतात नॉन रेसिडेंट. आता हे जे आहेत मित्रांनो नॉन रेसिडेन्शियल, जे भारतामध्ये राहत नाही असे लोक, त्याला आपण NRI म्हणतो. ते तात्पुरत्या काळासाठी असू शकतात आणि परमनंट सुद्धा असू शकतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे भारतीय लोक असणार आहेत, जे नॉन परमनंट असणार आहेत, हे इंडियन असल्यामुळे मित्रांनो यांना सगळे हक्क मिळतात. ओके, आणि यांना मात्र स्पेशल हक्क जे आहेत तर यांना सगळे हक्क मिळत नाही, कारण आत्ताच आपण बघितलेलं आहे. ऑलराईट, तर हा पार्ट एक समजून घ्या. इथं तुम्हाला दिसत असेल की 9 जानेवारी ही तारीख, आपण 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस म्हणजेच ही तारीख आहे मित्रांनो 1915 ची, ज्या दिवशी गांधीजी आफ्रिकेमधून भारतामध्ये आले होते 1915 ला. तुम्हाला माहिती असेल की गांधीजी दादा अब्दुल्लाची केस लढण्यासाठी मित्रांनो आफ्रिकेला गेले होते
आफ्रिकेमध्येच त्यांनी त्यांना कळालं की इथल्या आशियन लोकांवरती भारतीयांवरती अन्याय अत्याचार होतो, आणि त्यांनी नंतर वकिली सोडून देऊन त्यांनी सत्याग्रह सुरू केले. आणि जो भारतीयांवर किंवा आशिया खंडातील लोकांवरती किंवा आफ्रिका खंडातील लोकांवरती जे युरोपियन लोक अन्याय अत्याचार करत होते, तर अशा पद्धतीने त्यांच्या विरुद्ध मित्रांनो त्यांनी असा लढा पुकारला होता. तसा पण एक शब्दप्रयोग तुम्हाला माहितीच आहे, मी तुम्हाला सांगतो की ॲज अ लॉयर म्हणून, ॲज अ ॲडव्होकेट म्हणून गांधीजी वॉज द मोस्ट फेल्युअर ॲडव्होकेट इन इंडिया. हा पॉईंट पण लक्षात ठेवा, कारण ते ज्यावेळेस गांधीजी मित्रांनो फार लाजरा स्वभावाचे होते, ज्यावेळेस ते बॉम्बे हायकोर्टमध्ये प्रॅक्टिसला आले होते तर एक केससुद्धा त्यांना मिळाली नव्हती. आणि एखाद्या वकिलाला जर केस मिळत नसेल आणि तो वकील मित्रांनो आपला उदरनिर्वाह करण्यासाठी स्टॅम्प पेपर विकणे किंवा झेरॉक्स पेपर विकणे अशा पद्धतीने ते त्यावेळेस कार्य करत होते. त्याच्यानंतर ते बॉम्बेमध्ये अहमदाबादमध्ये वापस गेले, तिथंसुद्धा त्यांना काही एक पण केस मिळाली नाही. पण ओळखीने मित्रांनो त्यांना एक केस मिळाली, ती म्हणजे दादा अब्दुल्लाची, ते पण डायरेक्ट आफ्रिकेमध्ये. ओके, म्हणून मी नॉर्मली सांगत असतो की तुम्ही काही चिंता करू नका, एखादं फील्ड जर आपल्यासाठी सुटेबल नसेल तर दुसरं फील्डमध्ये आपण डायरेक्ट राष्ट्राचा राष्ट्रपिता होऊ शकतो. तर असं पॉझिटिव्ह वेने थोडासा विचार करण्याचा प्रयत्न करा. त्यांचे गुरु जे होते मित्रांनो, राजकीय गुरु गोखले यांच्या सांगण्यावरून ते भारतामध्ये परत आले. आणि खरी गरज तुमची गरज भारतामध्ये आहे या वाक्याने मित्रांनो गांधीजी भारतामध्ये परत आले. तो दिवस होता 9 जानेवारी, आणि त्या दिवसाला आपण प्रवासी भारतीय दिवस म्हणून डिक्लेअर केलेला आहे. आता प्रवासी भारतीय दिवस म्हणजे काय, की जे परदेशामध्ये आपले येणार आहे राहतात, तर त्यांना आपण भारतामध्ये बोलवतो, पाचारण करतो, त्यांना म्हणतो की तुम्ही दुसऱ्या देशामध्ये किंवा जगामध्ये इकडे तिकडे उद्योग करण्यापेक्षा, उद्योगधंदे करण्यापेक्षा भारतातच तुम्ही उद्योगधंदे सुरू करा, इथं व्यवसाय करा. ओके, जेणेकरून काय होईल की येथे नोकरी मिळेल, लोकांना नोकऱ्या मिळतील, त्याचबरोबर मित्रांनो इथली इकॉनॉमी जी आहे तर ती इकॉनॉमी बूस्टसुद्धा होणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो हा पॉईंट इथं आपण समजून घेणे गरजेचं आहे. तर ह्या पद्धतीने मित्रांनो हा प्रवासी भारतीय दिवस जो आहे तर तो आपण सुरू केलेला आहे 2009 पासून, आणि आतापर्यंत दरवर्षी आपण 9 जानेवारी हा दिवस साजरा करत असतो. ठीक आहे, की आपण त्या लोकांना बोलवतो, इथं आपण एक मोठी कॉन्फरन्स ठेवतो किंवा एक मोठा समारंभ ठेवतो, त्याच्यामध्ये मग ते सांगतात की आम्ही इथून हे कंपनी सुरू करू, इथे एवढे रोजगार देऊ, इकॉनॉमी बूस्ट येईल वगैरे वगैरे सारखे उपक्रम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. ऑल राईट, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन मी तुम्हाला आताच कन्सेप्ट सांगितलेली आहे. पीआयओ कार्ड होल्डर मित्रांनो ही योजना जी आहे तर ही गृह मंत्रालयाने सुरू केलेली होती, ज्याचा उल्लेख आपण याच्या अगोदर बघितलेला आहे. 19 ऑगस्ट 2002 पासून ही योजना सुरू करण्यात आली होती. पण ही पण एक गोष्ट लक्षात घ्या की पीआयओ आणि ओसीआय हे आपण डायरेक्ट नंतर 2015 मध्येच बघूयात. येस, वंदे मातरम मिशन, राईट. ज्या व्यक्तीने पूर्वी कोणत्याही वेळी भारताचा पासपोर्ट धारण केलेला असावा, तो किंवा त्याचा कोणताही पूर्वज, म्हणजे तो स्वतः व्यक्ती किंवा त्याचा कोणताही एक पूर्वज भारतात जन्मलेला किंवा भारतात वास्तव्य करणारा असेल, तो वरीलप्रमाणे मूळचा भारतीय व्यक्ती असणाऱ्या किंवा नागरिक असणाऱ्या व्यक्तीशी विवाह करणारा असावा. म्हणजे विवाह पण तुम्हाला या ठिकाणी क्रायटेरिया दिलेला आहे. अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, चीन, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंकन येथील मूळ भारतीयांना हे कार्ड धारण करता येणार नाही. हे आहेत मित्रांनो जवळपास सगळे सार्कचे मेंबर, ऑलमोस्ट, चीन सोडला तर. मग भारताचे जे आजूबाजूचे कंट्री असणार आहेत तर यांना मात्र हे पीआयओ कार्ड मिळणार नाही. तर ही सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूयात आपण. तर हे पीआयओ कार्ड मी तुम्हाला काय सांगितलं की 15 वर्षापर्यंत तुम्हाला व्हिसा मिळेल, 180 दिवसापर्यंत मित्रांनो तो रिन्यू करता येईल, 6 महिन्यामध्ये तुम्हाला पोलीस स्टेशनला भेटीगाठी देता येतील, अशा प्रकारचे त्यांना काही सुविधा देण्यात आल्या होत्या. ओके, तर हे पीआयओला होत्या. आता मात्र ते नाही आहे, कारण 2015ला आपला जो सिटिझनशिप ऍक्ट आहे, नागरिकत्व जो काही कायदा आहे, त्याच्यामध्ये बदल केला आणि ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या आणि ओसीआय यांचं एकच केलेलं आहे. म्हणजे यांना आता परत 15 वर्षासाठी नाही तर लाईफ लाँग व्हिसा मिळतो. 180 दिवसामध्ये त्यांना पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याची गरज नाही आहे, किंवा तो लाईफ लाँग मिळाल्यामुळे 180 दिवसाने त्याला काही रिन्यू करण्याची पण काही आवश्यकता नसते. तर अशा पद्धतीने मित्रांनो त्यांचं पीआयओ कार्ड होल्डर आणि ओसीआयचं एकच झालेलं आहे. आता पीआयओ तर आपण कळालं की कोणीतरी वंश भारतामध्ये होता म्हणून ते नागरिकत्व त्यांना मिळालेलं आहे, पण हे ओसीआय काय आहे, त्यांना आपण ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया असं म्हणतोय. ती जी योजना होती जी 2002ला सुरू करण्यात आली होती पीआयओ कार्ड होल्डरांची, तसेच मित्रांनो ही योजना जी आहे ओसीआय कार्ड होल्डर यांची 2 डिसेंबर 2005 पासून ही योजना देण्यात आलेली आहे. 1955चा जो कायदा आहे,
मित्रांनो, या अंतर्गत व्यक्तीची नोंदणी भारताचा परकीय नागरिक म्हणून नागरिकत्व कायदा 1955 सेक्शन ए अन्वये करण्यात आलेली आहे. आता ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया, पहिली ही गोष्ट कन्सेप्ट समजून घ्या. ओ सी आय म्हणजे मित्रांनो ती व्यक्ती भारतात जन्मलेली नाही आहे, परंतु त्या व्यक्तीने मित्रांनो भारताचं नागरिकत्व मिळवलेलं आहे. आणि मिळवण्याची जी प्रोसेस आहे, म्हणजे त्याने अर्ज केलेला आहे आणि तो त्याला भारतीय नागरिकत्व व्हायचं आहे, त्यासाठी त्या मीनवाईल त्या दरम्यानच्या काळामध्ये त्याला एक कार्ड देण्यात आलेलं आहे. म्हणजे कोणताही व्यक्ती जो की अर्जाद्वारे भारताचा नागरिक होईल त्याला आपण ओव्हरसीज सिटीजन म्हणूयात. एक शॉर्टकटमध्ये समजण्यासाठी अशा प्रकारे आपण शब्दप्रयोग करूया. ओके, पी आय ओ म्हणजे काय, की ती व्यक्तीचे कोणतरी वंशज होते. ओ सी आय म्हणजे काय, त्या व्यक्तीचा कोणताही वंशज नाही, मात्र त्यांनी भारताचं नागरिकत्व मिळवलेलं आहे. मग अशा व्यक्तीला मित्रांनो हे ओ सी आय कार्ड देण्यात येईल. 2005 पासून बांगलादेश आणि पाकिस्तान वगळता, म्हणजे हे आपले एनिमी कंट्री आहेत, लक्षात घ्या, एनिमी नेशन आहेत हे आपले. पाकिस्तान म्हणजे मित्रांनो आपला एनिमी कंट्री. इतर प्रत्येक देशातील नागरिकांना ओ सी आय मधून मान्यता मिळवता येईल. यापूर्वी अशी मान्यता 16 देशांना होती. यासाठी अर्ज करणारा अर्जदार 26 जानेवारी 1950 रोजी भारताचा नागरिक होण्यास पात्र असावा, किंवा 26 जानेवारी 1950 रोजी किंवा त्यानंतर भारताचा नागरिक होण्यास पात्र असावा, 15 ऑगस्ट 1947 नंतर भारताचा भाग बनलेल्या प्रदेशाचा रहिवासी असावा, किंवा त्यांची मुले, नातवंडे किंवा अशा व्यक्तींचे अल्पवयीन मुले, यापैकी कोणताही क्रायटेरिया जर त्यांनी फुलफिल केलेला असेल तरी तो मित्रांनो भारतीय नागरिकत्व मिळू शकत होता. तर अशा पद्धतीने काही क्रायटेरियाज आपल्याला दिलेले आहेत, ते क्रायटेरियाज आपण बघितलेले आहेत. ओ सी आय कार्डमध्ये मित्रांनो काय होतं, एक तर लाईफ लाँग व्हिजा तुम्हाला असेल, लाईफ लाँग, की परत परत तुम्हाला मित्रांनो व्हिजा काढण्याची गरज नाही. दर 15 वर्षाला, दर 6 महिन्यामध्ये मित्रांनो तुम्हाला पोलीस स्टेशनला जाण्याची गरज नाही, ते रिन्यू करण्याची गरज नाही. अशा पद्धतीने मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या ओ सी आयमध्ये बघायला मिळतात. ओके, याच्यामध्ये ही पण एक गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी मित्रांनो ते सुविधा जे असणार आहेत तर त्यांना आर्थिक, वित्तीय, शैक्षणिक सुविधासुद्धा मिळणार आहेत. आणि त्याचबरोबर ते कृषी आणि मळ्याची जमीन मात्र इथं खरेदी करू शकत नाही जोपर्यंत त्यांच्याकडे कार्ड आहे तोपर्यंत. एकदा जर का ते नागरिक झालं तर मग मात्र मित्रांनो त्यांना अशा प्रकारचे करण्याची काही गरज नाही आहे. त्यांना नोंदणीनंतर, ज्यावेळेस नोंदणी केली त्यानंतर 5 वर्षानंतर भारतीय नागरिकत्व मिळेल. ओके, मात्र त्यासाठी अर्ज करण्यापूर्वी भारतात किमान 1 वर्ष त्यांनी काय करायला पाहिजे, भारतामध्ये वास्तव्य करायला पाहिजे. तर अशा पद्धतीचे काही पॉईंट जे आहेत तर ते लक्षात ठेवा, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असतील. आता पी आय ओ कार्ड होल्डर मी जसं सांगितलं आणि ओ सी आय कार्ड होल्डर यांच्यासाठी ज्या योजना वेगवेगळ्या होत्या मित्रांनो, तर ते एकच करण्यात आलेलं आहे. त्यासाठी सिटिझनशिप ॲक्ट जो आहे आपला 1955 तर 15 मित्रांनो त्यामध्ये बदल करण्यात आले. आता हे दोन्ही कार्ड जे आहेत तर ते एकत्र करण्यात आलेले आहेत. आता मात्र त्यांना एकच कार्ड देण्यात येते. पी आय ओ कार्डधारकांनाही ओ सी आयचे कार्डधारक समजण्यात येईल आणि हा बदल मित्रांनो 2015 करण्यात आला. इथपर्यंत जर तुम्हाला कळालं असेल तर मित्रांनो बेसिक पार्ट जो आहे आपला, जो अभ्यासाचा आहे, तर तो तुम्हाला कळाला असा त्याचा अर्थ होतो. ओके, काही अडचणी, काही प्रॉब्लेम असेल तर पटापट विचारून घ्या. राहिला मित्रांनो हा विषय यूट्यूबला मी ऑलरेडी शिकवलेला आहे, परंतु एनआरसीचा मुद्दा कुठून आलेला आहे तर ही एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, दिस ऑल आर द पॉलिटिकल स्टंट. लक्षात घ्या, एनआरसीचा मुद्दा हा आहे मित्रांनो की यामध्ये काय असणार आहे, की हे आहे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन, नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन. आणि यासाठी गव्हर्नमेंटने 2019 बिल ज्यावेळेस आणलं सिटिझनशिप, तर यासाठी मित्रांनो सरकारने जे काही बिल आणलं तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असेल, लक्षात घ्या, डॉक्युमेंट जर असेल तरच मित्रांनो तुम्ही या देशाचे नागरिक होऊ शकता, अन्यथा मित्रांनो तुम्हाला भारताचे नागरिकत्व या क्रायटेरियामधून तकलिया करण्यात येईल. परंतु तुम्ही विचार करा, अजूनही असे भरपूर लोकांचे आई वडील आहेत, आपलेच आई वडील भरपूर लोकांचे असे आहेत, आजी आजोबा तर सोडा आणि त्यांचे तर सोडाच सोडा, अशा भरपूर लोकांकडे मित्रांनो डॉक्युमेंटच नाही आहेत. मग अशा लोकांनी कुठं जायचं जर त्यांना भारतातून जर बेदखल केलं? असे भरपूर मुद्दे झालेले आहेत. नेमका मुद्दा झाला होता की बांगलादेशमधले लोक ज्यावेळेस त्यावेळेस त्यांच्यावरती त्या ठिकाणी अन्याय व्हायला लागला, म्यानमारमध्ये रोहिंग्याचा विषय होता त्यांच्यावरती अन्याय व्हायला लागला, तर हे लोक मित्रांनो कुठे जातील? इंटरनॅशनल लेवलला मित्रांनो त्यासाठी एक कमिशन बसवलं, इंटरनॅशनल लेवलला एक
आपण म्हणूया समिट झाली, त्यामध्ये ठरवलं की अशा लोकांना तुम्ही औदार्य दाखवून नागरिकत्व द्या. आणि त्याच्यातूनच मित्रांनो मग एक आपल्याकडे 1985 जवळपास आसाम अकॉर्ड म्हणून मित्रांनो एक करार करण्यात आला होता. आणि त्यांना आपण सिक्कीममध्ये किंवा जे नॉर्थ ईस्टर्न स्टेट असेल तर त्यांना नागरिकत्व देण्यात आलं होतं, बरोबर. तर अशा पद्धतीने मित्रांनो आता डॉक्युमेंट्स हा झाला पॉलिटिकल स्टंट. कारण काय होतं की बंगाल किंवा नॉर्थ ईस्ट स्टेटमध्ये BJP ने आपला वर्चस्व वाढवण्यासाठी मित्रांनो हा केलेला स्टंट होता. परंतु मला माहिती आहे की त्याचं पॉलिटिसायझेशन खूप जास्त झाल्यामुळे तो मुद्दा जो आहे मित्रांनो तो जास्त गरम झाला होता, परंतु तो आता सध्या मुद्दा मागे राहिलेला आहे. ओके, तर ही एक गोष्ट लक्षात घ्या. NPR म्हणजे मित्रांनो NPRचा फुल फॉर्म कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. तोपर्यंत कॉन्ट्रोवर्सी काय आहे, दुसरी कॉन्ट्रोवर्सी अशी झालेली आहे राजीव गांधीच्या वेळेमध्ये. दुसरी कॉन्ट्रोवर्सी अशी आहे की जे भारतीय नागरिक आहेत आता सध्या, तर तुम्ही NCRच्या NRCच्या अंतर्गत तुम्ही त्यांना म्हणता तुम्ही डॉक्युमेंट दाखवा तरच तुम्ही सिटिझन्स, नाहीतर तुम्हाला मित्रांनो भारताबाहेर काढून देण्यात येईल. म्हणजे एका साईडला मित्रांनो NRCच्या माध्यमातून सरकार तुमचं नागरिकत्व काढून घेणे किंवा नागरिकत्व देण्याबद्दल बोलते, तर दुसरी गोष्ट मित्रांनो जे पाकिस्तानमध्ये आहेत, जे अफगाणिस्तानमध्ये आहेत, जे आपण इथं बघूयात की श्रीलंकेमध्ये आहेत, ओके, किंवा जे नेपाळमध्ये आहेत, म्यानमारमध्ये आहेत, तर कोणत्या धर्माचे लोक, हिंदू, बुद्धिस्ट, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन, अपवाद मित्रांनो याला एकच आहे, अपवाद आहे मुस्लिम. अपवाद काय मित्रांनो, मुस्लिम म्हणजे जे दुसऱ्या देशाचे नागरिक आहेत. तर तुम्ही म्हणता की तुम्हाला जर त्या ठिकाणी अन्याय होत असेल तर तुम्ही भारतामध्ये या, आम्ही तुम्हाला नागरिक बनवतो. आणि जे आपल्या देशामध्ये राहतात तर तुम्ही त्यांना म्हणता की तुम्ही डॉक्युमेंट दाखवा, आणि जर तुम्हाला डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही निघून जा भारतातून. मित्रांनो हा जो काही ड्युअल रोल आहे गव्हर्नमेंटचा, तर तो नॉर्मली सामान्य माणसाच्या लक्षात येत नसतो. हेच पॉलिटिकल स्टंट असतात आणि याचाच उपयोग आपण राजकारणामध्ये करून घेऊन लोकांना मित्रांनो गुमराह करतो आणि आपल्या सत्तेची जी पोळी आहे त्या ते भासतो. जवळपास सगळे जे काही पॉलिटिकल पार्टी आहेत किंवा जे काही पॉलिटिकल लीडरशिप आहे, तर ते नागरिकांच्या भावनांशी अशा पद्धतीने मित्रांनो त्यांचा यूज करून, राजकारणामध्ये त्याचा यूज करेल, धर्माचा राजकारणामध्ये यूज करून सत्तेमध्ये येत असतात. बाकी हे मुद्दे मित्रांनो येतच राहतात आणि जातच राहतात. ओके, तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ऑलराईट, तर ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण बघितलेल्या आहेत. याच्यावरती डिटेल डिस्कशन आपण करंट पर्स्पेक्टिव्हने बघणार आहोत. परंतु आजच्या या डिस्कशनमध्ये काय काय तुम्ही शिकलेला आहात, तर तुम्ही NPRचा मात्र फुल फॉर्म अजून कोणी सांगितलेला नाही आहे. व्हॉट इज NPR? कारण NPR बद्दल आपण बोलतोय. नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर म्हणजे इथले जे नागरिक असणार आहेत तर त्यांचं ते रजिस्टर असणार आहे, तर तो सुद्धा एक मुद्दा आहे. तर त्या सुद्धा गोष्टी आपण नंतर बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला, तर मला असं वाटते की मित्रांनो इथपर्यंत आपण सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्यावरती चर्चा केलेल्या आहेत, त्याचा अनालिसिस केलेला आहे, त्याचे जे काही मुद्दे असणार आहेत तर ते सुद्धा बघितलेले आहेत. आणि इथं मला असं वाटते की या ठिकाणी व्हेरी गुड सत्यम, नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा केलेली आहे. अँड आय होप की मित्रांनो तुम्ही या झालेल्या लेक्चरवरती खुश असणार. जर तुम्हाला हे लेक्चर सिरीज आवडली असेल तर नक्कीच मित्रांनो कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. और तुम्हाला जर एखादा विषय मित्रांनो माझ्याकडून शिकायचा असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही तसं सुचवू शकता. कारण आपण पुढे येणाऱ्या भविष्यामध्ये, कारण पुढच्या आठवड्यापासून मी एक सिरीज सुरू करणार आहे जी डेली असणार आहे, आणि त्यातून सगळ्या तुमच्या कन्सेप्ट, पॉलिटी असेल, हिस्ट्री असेल, तर या लेक्चर सिरीजमध्ये तुमचे सगळे डाऊट मी सोडवण्याचा प्रयत्न करेल. लक्षात घ्या, तुम्ही UPSC ची तयारी करा, MPSC ची तयारी करा, किंवा तुम्हाला कोणत्याही परीक्षेची तयारी करत असताना भारतीय राज्यघटना जर या विषयावरती कमांड घ्यायची असेल, हिस्ट्रीवरती कमांड घ्यायची असेल, तर हे लेक्चर सिरीज तुम्हाला नक्कीच उपयोगी येईल. ज्यांना ज्यांना मित्रांनो अनअकॅडमी प्लस जॉईन करायचा आहे तर त्यांनी इथं एक रेफरल कोड दिसते, IPRAKASH007,
तर तो रेफरल कोड यूज करा, 10% तुम्हाला डिस्काउंट मिळेल कोणत्याही कोर्सवरती. त्याचबरोबर तुम्ही जर स्वतःचे क्रेडिट पॉईंट जर यूज केलात, जर तुम्ही अनअकॅडमी लर्निंग ॲप जर तुमच्याकडे असेल, तर नक्कीच मित्रांनो त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल. सो गाईज, आय होप दॅट ईच अँड एव्हरीथिंग इज अंडर कंट्रोल, ईच अँड एव्हरीथिंग इज व्हेरी इझी. ओके, होप फॉर द बेटरमेंट. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग दिस सेशन. टेक केअर, ऑल द बेस्ट, हॅव अन ऑसम टाईम. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच फॉर युअर ॲप्रिसिएशन. धन्यवाद.